फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी गावातील नागरिकांनी अनेकदा मागणी केली होती। या संदर्भात एमसीएन न्यूजनेही वारंवार बातम्या प्रकाशित केल्या होत्या, मात्र या प्रकरणी आतापर्यंत शांत असलेले सरपंच यांनी आरोपांचे खंडन केले आहे। मात्र यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून चौकशीला उशीर झाल्यास आंदोलन करणार असल्याचं तक्रारदाराने सांगितलं आहे। फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा ग्राम पंचायतीवर कधी गावामध्ये विकास कामे करत नसल्याचा आरोप, तर कधी भ्रष्टाचार केल्याचा आरोप, तर कधी सरपंच आणि उपसरपंच हे मनमानी कारभार करतात, यामुळे गावातील तरुणाने सरपंच आणि उपसरपंच यांच्या खुर्च्या जाळल्या, तर कधी गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होतो किंवा पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये प्राणी पडतात आणि तेच पाणी ग्रामस्थांना पिण्यास मिळते, म्हणून विहिरीमध्ये खाटेवर बसून आंदोलन, तर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला म्हणत थेट विभागीय आयुक्त यांना चौकशीची मागणी, असे एक ना अनेक आरोप झाल्यामुळे गेवराई पायगा ग्रामपंचायत ही चर्चेला आली आहे। याचा आढावा एमसीएन न्यूज चॅनलने दोन वेळा घेतला आणि समस्यांचा पाढा जनतेसमोर मांडला। एमसीएन न्यूजने या गावातील समस्या दाखवल्यानंतर गावातील मुख्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि गावांमधील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करत मंगेश साबळे यांनी विभागीय आयुक्तांना ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी निवेदन दिले आणि चौकशी झाली नाही तर विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। यावर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर सुरेश भोकरे यांनी चौकशीचे आदेश दिले, मात्र आज रोजी सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी होत असलेल्या आरोपाचे खंडन केले। यावेळी सरपंच सुषमा जयस्वाल यांनी आमच्यावर होत असलेले आरोप हे खोटे असून आम्हाला बदनाम करण्यासाठी हा कट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। एमसीएनने मागील दोन वेळा गेवराई पायगा या ग्रामपंचायतच्या गावातील समस्या असतील त्यांच्यावर याचिकाकर्त्यांनी आणि माहिती अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा केलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण दोन वेळेला एमसीएनने याबाबत आढावा घेतला, मात्र सरपंच नसल्यामुळे आपल्याला त्याचा खुलासा घेता आला नाही। आज सरपंच आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊया आपण त्यांच्या बाजूने की ह्या गावात नेमका समस्या काय आहेत, आपल्यावर जे आरोप होत आहेत हे खरेच की खोटे आहेत आणि आपण यावरती काय उत्तर देणार आहात। आता आपल्या सोबत आहेत सुषमा दिलीप जयस्वाल सरपंच, आपण आता त्यांच्याशी बोलून घेऊ। सरपंच ग्राम गेवराई पायगाचे सरपंच दोन शब्द सांगू आपल्या एमसीएन न्यूज चॅनल वर ग्रामपंचायत गेवराई पायगाच्या बदनामीची जी बातमी प्रसिद्ध झाली आहे त्याबद्दल मी पुढील प्रमाणे सांगणार खुलासा करणार आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कोणत्याही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नावावर रक्कम काढलेली नाही। कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास शौचालयास फायदा दिलेला नाही। अंगणवाडी दुरुस्तीवर कोणताही बेकायदेशीर खर्च केला नाही। 14व्या वित्त आयोगाची कामे नियमाप्रमाणे व एमपी प्रमाणे झालेली आहे। ग्रामसेवक यांनी कोणताही बेकायदेशीर चेक घेतलेला नाही। ग्रामपंचायतीने टाकी खरेदी करून पाणी पुरवठा केला। एक टाकी पोलीस प्रशासनाकडून मदत मिळाली आहे। पाणी टंचाई असल्याने मी स्वतः आमच्या मालकीच्या विहिरीतून 1 रुपया न घेता 3-4 महिन्यापासून गावाला पाणी पुरवित आहे। ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजना व इतर कामाचे प्रस्ताव पाठविलेले आहे। सरपंच खुर्जी पाटील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस या इतर मागासवर्गीय आहे म्हणून तक्रारदार त्रास देत आहे, जेणेकरून आम्ही राजीनामा देऊ त्यांच्या खोट्या तक्रारीमुळे आम्ही त्यावर अग्र नुकसानीचा दावा दाखल करणार। या ठिकाणी तुमच्यावर आरोप भ्रष्टाचाराचे आरोप होतात, कधी गावात विकास होत नाही या संदर्भात आरोप होतात, तर कधी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे गेवराई पायगाची ग्रामपंचायती नेहमी चर्चेत राहायला लागली। त्याचं खंडन म्हणून किंवा त्याचा आढावा म्हणून आम्ही आलो होतो। दोन वेळेला आम्ही एमसीएनच्या माध्यमातून इथं आढावा घेतला। यावेळेला आम्ही इथं आला असताना इथं काही महिलांनी सांगितलं की आम्हाला पाणी शेंडून घ्यावं लागतं, काही वस्तुस्थिती दिसली आम्हाला त्यावेळेला। त्यानंतर एक पाण्याची टाकी इथं ऑलरेडी होती, नंतर पोलिसांनी 2 टाक्या दिल्या अशी माहिती मिळाली होती। या अनुषंगाने आता तुमचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने आम्हाला 1 टाकी दिली आणि 1 टाकी तुम्ही खरेदी केलेली आहे आणि त्या दोन्हींचा आता पाणी पुरवठा इथून ग्रामस्थांना होतोय, 3 टाक्याच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरवठा होतो, पण किती वर्षांनंतर पाणी पुरवठा हा ग्रामपंचायतच्या 3 टाक्याच्या माध्यमातून होतो, कृपया सांगाल का आम्हाला? किती पाणी आधी देत होतो आम्ही मागच्या वर्षापासून आणि आता हे 2 टाक्या आता प्रशासनाने दिली, 1 पोलीस प्रशासनाने दिली आहे आणि आमची आहे, असं आम्ही 2-3 महिन्यापासून दिलं होतं। अच्छा,
यावेळी गावातील काही महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थ यांना समोरासमोर प्रश्न विचारले असता ग्रामस्थांनी सरपंच यांच्यावर रोष दाखवला आणि कुठलेही कामे ते व्यवस्थित करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तसेच दलित वस्तीवरील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असा देखील आरोप नागरिकांनी केलाय. नेमके नागरिकांचे म्हणणे काय आहे ते पाहूयात. पोलीस प्रशासनाने खरंच आम्हाला एक टाकीची मदत केली. एक ऑलरेडी मागच्या काळातलीच होती. एक टाकी आम्ही घेतलेली आणि ती आम्ही पूर्ण रेग्युलाइज करून ती आता व्यवस्थित लोक पाणी भरतात. पण आम्ही मागच्या वर्षीपासून एक टाकी या आमच्या वड्याला पाणी इथं साचल्यानंतर आमच्या या विहिरीचं पाणी खराब होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही मागच्याच वर्षी एक टाकीपासून इथं लोकांना पाणी नेण्यासाठी नळ काढून दिलेले होते. परंतु कालांतरानं काय झालं की नंतर पाणी आमच्या जी सरकारी विहीर आहे, गाव सार्वजनिक विहीर आहे, तिचं पाणी कमी पडलं. नंतर मग आम्ही सरपंचाची विहिरीचं पाणी घेतलं, तेही 2-3 महिने चाललं, व्यवस्थित पाणी पुरवठा झाला. नंतर काय झालं की त्यांच्या विहिरीचं पाणी कमी पडलं. 1 रुपया न घेता त्या माणसाने 3 महिने म्हणजे दरवर्षी 2-3 महिने ते ग्रामपंचायतमध्ये नव्हते. त्यांच्या अगोदर 2016 काय असं काय मागं 2-3 वेळेस बोललो तर ते पाणी नाही तिकडं पाणी तिसरे दिवस पाणी येतं इकडे. जे खरं ते सांगा बरं. हे नालं याला तुटतं नाही वगैरे काय नेमकं प्रश्न काय हा कारण काय एक वेळेस लावल्या काढल्यानंतर सांगितलं आल्याच नाही तुटते. किती दिवसापासून नाही आलं तुटते नाही तुटते त्याला 6 महिने नाही 1 महिने तुटतेच नाही त्याला. बरं तुम्हाला पाणी किती प्रमाणात भेटतं इथं सगळ्याला पाणी पुरतं का इथं पाणी पुरतं. आता कमी प्रमाणात पडलं पाहिलं ना पाणी पुरत होतं. आता कमी पडलं पाहिजे फक्त पाणी बांधून फक्त टाकी बांधून ठेवलं. इथं पाणी पुरवठा होत नाही तुम्हाला होत नाही. ती बी 4-5 दिवसाच्या नंतर पाणी ताबडतोब टाकलं. बोर घेतला, नळ्या टाकल्या आणि नळ्या टाकल्याच्या नंतर आम्ही 7-8 दिवस पाणी दिलं. बर 7-8च्या नंतर तिचा जो वडला जो गज असतो तो निघून पडला. म्हणजे असे आमचे सरपंच आमच्या मोदी सरकार त्याला मोदीच म्हणतात. त्यांना कशी कृपा करून त्यांनी गाडी बनवली, त्यांना काल फिट करून दिलं, आमचं पाणी प्यायला सुरू. बरं किती महिन्यानंतर पाणी चालू झालं? परत आता ही बारीच पाळा लागल्यापासून. म्हणजे किती महिने बंद होती आपची? मग 15 दिवस ते समजा 1.5 महिना बंद होती. 3 महिने बंद होती. आता उभे आहोत गेवराय पायदा ते वडोद बाजार गावांतर्गत रस्त्यावरती. या ठिकाणी आरोप करण्यात आला होता की या रस्त्यावरती खूप चिखल होत होता, त्यामुळं या ठिकाणी एका व्यक्तीने या ठिकाणी खडी किंवा मुरुम टाकलेला होता या ठिकाणी. याबाबत आपलं काय म्हणणं? या ठिकाणी जास्त काही चिखल होत नव्हता, थोडा खड्डा होता. पण 1-2 ट्रॅक्टर मुरुम टाकले तेवढाच खड्डा होता. पण त्या व्यक्तीने काय केलं, सरपंचाला फोन केला म्हणजे सरपंच गावात जाणाऱ्या रस्त्याला खूप चिखल होत आहे, आपल्याला त्या रस्त्यावरती मुरुम टाकायचं आहे. पण मंगे साबळेनं काय केलं, सरपंचाला फोन केला. सरपंच म्हणे बाबा टाकून घे 10-5 रुपये काय टाकायचं ते मी पैसे देऊन टाकेल. मग मंगे साबळेनं काय केले, डायरेक्ट रोजगार हमीची विहीर झालेली होती तिला डब्बर उचललं आणि डायरेक्ट वडवत बाजार जाणाऱ्या त्या रस्त्यावर गावांतर्गत तिला डायरेक्ट 20-30 ट्रिपा टाकून दिल्या. बरं 20-30 ट्रिपा टाकून दिल्या ना, मग आम्ही म्हटलं बाबा तो टाकला ना त्याच्याबद्दल काही आम्हाला काही हरकत नाही. पण तो काय कर 1-2 ट्रिपा त्याच्यावर मुरमजा टाकून दे म्हणजे जाण्यासाठी रस्ता चांगला होईल. डबराचेच पैसे जे त्यांना टाकले ते 10-5 ट्रिपाचे सरपंचाने पैसे देऊन टाकले. पैसे कशा स्वरूपात दिले त्यांना? चेक स्वरूपात दिलेले का कॅश स्वरूपात दिलेले? यावेळी निवेदन करता मंगेश साबळे यांनी येत्या 5 दिवसांमध्ये चौकशी झाली नाही तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिलाय. जे मुख्य कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सुनील भोकरे सर यांनी आम्हाला विनंती केली की पुढच्या 15 दिवसांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीची अति तात्काळमध्ये चौकशी लावण्यात आलेली आहे आणि ती चौकशी जातीनिशी करण्यात येईल. अर्थात भ्रष्टाचार झालेला नाही असं जर ग्रामपंचायत खंडत करत असेल तर मला इथं मुद्दा असा नमूद करा असं वाटतंय. ज्या अंगणवाडिका सेविका आहे गावामध्ये जवळपास 3 अंगणवाडिका सेविकांच्या नावावर 3.5-4 लाख रुपये निधी काढण्यात आलेला आहे आणि तो जो ग्रामीण बँक आहे SBI त्याच्या स्टेटमेंटमध्ये आम्हाला, आता SBI काही माझ्या आजोबाची बँक नाही आहे, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांचं अंगणवाडिका सेविकांचं नाव आहे आणि योगेश दिलीप खरात यांच्या नावावर 1,64,000 रुपयाची वाळू उत्खनन केलेली आहे. परत त्यानंतर बोरगावारचे सरपंच आहेत त्यांचं नाव शिवाजी खरात यांच्या नावावर 84,000 रुपयाचा मुरुम काढण्यात आलेला आहे. परत बलांडे अशा विविध माध्यमातून जवळपास
11 ते 12 लाख रुपयाची वाळू व मुरुम उत्खनन झालेले आहे व ते कशासाठी झाले हे सुद्धा आम्हाला माहित नाही, याची सविस्तर चौकशी व्हावी। 5 ते 6 दिवसांमध्ये गेवराई पायगा येथील ग्रामपंचायतीची चौकशी झाली नाही तर एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे करण्यात येईल। आम्ही उपोषणाचा अर्ज दिला असताना सुद्धा, आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला असताना सुद्धा आणि माहितीच्या अधिकारातून माहिती उघडकीस आणून भ्रष्टाचार कसा व कशा पद्धतीने करण्यात आलाय हे सांगून देखील जर का चौकशी होत नसेल तर कुठेतरी बीडीओ विस्तार अधिकारी गंगावणे साहेब, शेंगुळे साहेब आणि ग्रामसेवक मोहिते व सरपंच सुषमा दिलीप जयस्वाल यांनी संगनमत करून हा खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि एक आदर्श घोटाळा गेवराई पायगा झालेला आहे। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।